ऑन द स्पॉट मटका पार्ट 3 मध्ये आज घेतला गेलाय कंपनीवाल्यांच्या कारभाराचा पंचनामा। ऑन दी स्पॉट मटका पार्ट 2 मध्ये काल आपण प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटक्याचा धंदा कसा चालतो हे पाहिले। आज ऑन दी स्पॉट मटका पार्ट 3 मध्ये आपण कंपनीवाले कोण आहेत हे पाहणार आहोत। सदर बजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अण्णा हुंडेकरी आणि गायकवाड हे तीन कंपनीवाले मटक्याचा 2 नंबर धंदा चालवतात। जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोडके अलकुंटे आणि दाते हे तीन कंपनीवाले आहेत। तर विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुंडेकरी आणि सलीम हे 2 कंपनीवाले मटका चालवतात। सलीम एक कौन से तो बड़े आदमी का भांजा है देखो, और हुंडेकरी सिर्फ नाम ही काफी है। सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हुंडेकरी या नावाचंच वलय आहे। फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोडगे या कंपनीवाल्याची सत्ता आहे। तुम्ही म्हणाल हे सर्व कंपनीवाले मटक्याचा धंदा चालवतात तरी कसा? तर मंडळी, एक कंपनीवाला आपल्या हद्दीतील ठरलेल्या मटका एजंटांकडून दररोज कल्याण आणि मुंबई बाजारचा दिवसातून 4 वेळा हिशोब घेतो। याला म्हणतात चिठ्ठ्या गोळा करणं। कल्याण ओपनचा रिझल्ट जर दुपारी 4:30 वाजता येत असेल तर एजंटाला दुपारी 3:30 पर्यंत मटका चिठ्ठीवर लिहून घेता येतो। यात सुट्टा जॉईंट अर्थात फिगर पाना डीपी पाना संगम पाना यांचा समावेश होतो। एकदा का चिठ्ठी गेली की रिझल्ट यायच्या आधी 15 मिनिटांपर्यंत डायरेक्ट कंपनीवाल्याला फोनवरून मटका एजंटाला सांगता येतो। या चिठ्ठ्या आणि पैसे गोळा करण्याचं काम कंपनीवाल्याचा विश्वासू माणूस मोटारसायकलीवरून करतो। पूर्वी हे काम सायकलीवरून चालायचं। ज्यांचा मटका लागला त्यांना तात्काळ पेमेंट करण्याची पद्धत आहे। यासाठी एजंटाला दररोज किमान 5,000 रुपये तरी खेळतं भांडवल तयार ठेवावं लागतं। चिठ्ठ्या आणि पैसे जरी दिवसातून 4 वेळा गोळा केले जात असले तरी प्रत्येक एजंटाचा हिशोब दिवसातून एकदा करून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याप्रमाणे पेमेंट कंपनीवाल्याकडून एजंटाला पाठवलं जातं। पूर्वी लँडलाईन फोनवरून मुंबईतून मटक्याचा आकडा सर्वप्रथम फक्त कंपनीवाल्यांना कळायचा। मग कंपनीचा माणूस सायकलीवरून हा आकडा दिवसातून 4 वेळा सर्व एजंटांना सांगत फिरायचा। आता सध्या मटका ऑनलाईन झाल्यामुळं आणि प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्यामुळं अगदी क्षणार्धात ओपन क्लोजचा आकडा प्रत्येक कंपनीवाल्याला प्रत्येक एजंटाला आणि तसंच मटका खेळणाऱ्या प्रत्येकाला कळतो। हल्ली फोनवरून मटका घेण्याचं प्रमाणही वाढलंय। मोठमोठी गबरगंड मंडळी फोनवरून डायरेक्ट कंपनीकडे मटका लावतात। असा हा मटक्याचा धंदा आहे। हा धंदा दम्याच्या आजारासारखा आहे। विरोधात थोडं वातावरण तयार झालं तर 8-15 दिवस मटक्याच्या टपऱ्या बंद राहतात, नंतर पुन्हा चालू होतात। पोलीस आयुक्तांनी मटक्याचा धंदा मुळापासून बंद करणं अपेक्षित आहे। तर पुन्हा भेटूया उद्याच्या चौथ्या भागात अर्थात ऑन द स्पॉट मटका पार्ट 4 मध्ये।